जयसिंगपूर येथील जैन श्वेतांबर मंदिरात मंगळवारी रात्री धाडसी चोरी झाली. मंदिरातील सोने चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे 13,50,000 ऐवज चोरट्यांनी लंपास केला. जयसिंगपूर रेल्वे स्थानक मार्गावर झालेल्या या धाडसी चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशनजवळच्या तिसऱ्या गल्लीत असणाऱ्या जैन श्वेतांबर मंदिरात मंगळवारी रात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरालगत असणाऱ्या ट्रस्टच्या ऑफिसमधील 13,50,000 ऐवज लंपास केला. ऑफिसमधील लोखंडी कपाट कटावणीनं उचकटून चोरट्यांनी 20 तोळे सोनं, 10 किलो चांदी, 5 लाख रुपयांची रोकड पळवून नेली. आज सकाळी वॉचमन परशुराम नावकर मंदिराच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर तोडलेलं कपाट दिसलं आणि चोरी झाल्याचं उघडकीस आलं. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना आणि जयसिंगपूर पोलिसांना चोरीची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक कृष्णनाथ पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. स्टेला या श्वानाला घटनास्थळी पाचारण केल्यानंतर जयसिंगपूर रेल्वे स्थानकापर्यंत श्वान घुटमळलं. या चोरीबाबत जयसिंगपूर पोलिसात नोंद झाली आहे. दरम्यान जयसिंगपूरचं ग्रामदैवत असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिरात डिसेंबर महिन्यात चोरट्यांनी दान पेट्या फोडून 2 लाख रुपये लंपास केले होते. त्यानंतर आता जैन श्वेतांबर मंदिरात चोरी झाल्यामुळं जयसिंगपूर परिसरात भीतीचं वातावरण आहे. चोरट्यांनी देवालाही सोडलेलं नाही असंच म्हणावं लागेल.